बीएसयूपी योजनेतून विकास करताना येणाऱ्या समस्या काय आहेत आणि त्या कशा सोडवता येतील हे पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत असं प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल डोंबिवलीत येथे बोलताना केलं. दसऱ्यानिमित्त बीएसयूपी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 302 सदनिका आणि 21 दुकानांचं वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केलं. या प्रकल्पाबाबत आपल्याकडे अनेक निवेदनं तक्रारी आल्या असून या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. कल्याण डोंबिवलीच्या महापौर वैजयंती घोलप यांनी शहराचा विकास होत असून मूलभूत सोयीसुविधांसाठी शासनानं निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी यावेळी केली. सर्वसाधारण सभेनं घेतलेले निर्णय शासन बदलत असून हा सर्वसाधारण सभेचा अपमानच आहे. शासनानं यावर विचार करावा अशी सूचनाही घोलप यांनी यावेळी केली. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा महापालिका क्षेत्रातील जकात रद्द केल्याप्रकरणी डोंबिवली व्यापारी संघटनेतर्फे खास सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री या सत्काराबद्दल आयोजकांचं कौतुक केलं. मुख्यमंत्र्यांना निवेदनं मागण्या टीका झेलावी लागते पण हा कार्यक्रम मात्र वेगळा असून याबद्दल त्यांनी कौतुक केलं. राज्य रोजगाराची निर्मिती करू शकत नसल्यामुळं या खासगी उद्योजकांनी रोजगाराची निर्मिती करावी, त्यांना शासनाकडून पूर्ण सहकार्य दिलं जाईल असं चव्हाण यांनी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी एकात्मिक शहर विकास योजनेची आवश्यकता व्यक्त केली. अशी शहरं विकसित करण्याची गरज असून ज्या ठिकाणी निवास उद्योग तसंच इतर सर्व बाबी उपलब्ध असतील आणि नागरिक चालत आपल्या कामावर जाऊ शकतील. यावेळी त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या 50 प्रशासकीय अधिकारी देण्याच्या निर्णयावर टीका केली. सध्या 170 अधिकाऱ्यांची गरज असताना फक्त 16 ते 17 अधिकारी मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी फक्त 6 ते 7 प्रशासकीय अधिकारीच मिळाले आहेत. शासनाकडे सर्व प्रवर्गाच्या 30% कर्मचाऱ्यांची कमतरता असून ही चिंतेची बाब असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या कल्याण डोंबिवली दौऱ्यात दरम्यान काँग्रेसमय वातावरण झालं होतं.